नमस्कार ताई, नमस्कार। मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी योगिता भोय. शैक्षणिक संस्था सांभाळताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या? मला असं वाटतं म्हणजे आपल्यासाठी नवीन क्षेत्र आहे, माझ्यासाठी नवीन क्षेत्र होत, पण कुठलीही गोष्ट प्रयत्नांति परमेश्वर, प्रयत्न जर केला तर परमेश्वर सुद्धा भेटतो असं म्हणतात। मग शिक्षण संस्था सांभाळायला काय, पण त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो। मला मी रोज अभ्यास केला, मला पुस्तकं वाचायला आवडायचं, त्याच्यामुळे मी अभ्यास करत गेले, मी बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केला, इथल्या अडचणी काय आहे त्या समजून घेतल्या आणि प्रत्येक अडचण सोडवायची एवढे एकच ध्येय ठेवलं। आणि जेव्हा बाई तिथे बसते तर बाई मुळातच काटकसरी असते ना, ती कशी बचत करायची, कसं पैसे वाचवायचे, त्यामुळे आपल्या 8 ITI आहेत, मग त्या ITIची कामं आपले बेंचेस बाहेर जायचे, मग ते थांबवले, मग आपल्या ITIकडनंच आपण बेंचेस करून घ्यायला लागलो, आपण तिथं वर्कर्स वाढवले, आपण तिथं आता ह्यावेळेस तर बघ आपण मेडिकलसाठी 2 हॉस्टेल बांधले, आपण PG च्या मुलांचं एक हॉस्टेल बांधलं आणि मुलींचं एक हॉस्टेल बांधलं, त्याचं उद्घाटन करायचं आहे आणि त्याला कॉट कपाट त्यांना टेबल खुर्ची द्यायची होती। निगोशिएशनसाठी आपण बोलवलं तर त्यांनी 65,000 रुपयाचा सेट सांगितला, म्हटलं कसं परवडेल आपल्याला। मग ITIच्या आम्ही कॉल प्राचार्यांना बोलवलं, आपण केवढ्याला द्याल, त्यांनी सांगितलं आम्ही 30,000 देऊ, मग काय पाहिजे आपल्याला। आपण प्रत्येक गोष्टीचं, छोट्या छोट्या गोष्टींचं निगोशिएशन करायला लागलो। माझ्या असं लक्षात आलं की खूप गोष्टींचं निगोशिएशनच्या यादीमध्ये आपल्याला येत नाही, मग त्या खडूपासून कशा आपल्याला टाकता येतील ते आपण टाकत गेलो। निगोशिएशन दर मंगळवारी घेत गेलो, आपण होलसेलला गेलो, आपण म्हटलं की आपल्याला रंग काम बाहेर देणं परवडत नाही, मग आपण रंगावाले मॅन्युफॅक्चरर्स शोधले, त्यांनाच आपण त्यांच्याकडनं परचेस करायला लागलो। प्लायवूड आपल्याला परवडत नाही, मग प्लायवूडचे आपण डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधला। जिथे जिथे पैशाची बचत करता येईल तिथे पैशाची बचत केली। पगार पूर्वी विना अनुदानीचे 6-6 महिन्यांनी व्हायचे, मला ते थोडस खटकलं। मी म्हटलं की अरे दर महिन्याला पगार झाला पाहिजे, रुपया का असेना आपला, आपल्या कष्टाची कमाई आपल्याला दर महिन्याला मिळाला पाहिजे। आणि मग त्याप्रमाणे अभ्यास करायला सुरुवात केली। आता आपण जवळजवळ 12 महिन्याचे पैसे आपले पगाराचे आपण ठेवत जातो, 2 वर्ष सोडून द्या, 2 वर्ष आपल्याला जरा पॅन्डेमिकमुळे अडचणीचे गेले, पण ही मॅनेजमेंट सगळी सुरुवात केली। एका बाजूला आपण पैशाचं कसं नियोजन करता येईल ते केलं, एका बाजूला आपण वास्तू कशा चांगल्या देता येईल तो प्रयत्न केला, एका बाजूला जमिनी कशा घेता येतील ते बघितलं। हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्याबद्दल, पण एका बाजूला आपण गुणवत्ता कशी वाढवता येईल, गुणवत्तेच्या बाजूने आपण काम करायला सुरुवात केली। डॉक्टर पवारांची जी त्रिसूत्री होती, शिस्त गुणवत्ता आणि पारदर्शकता, पारदर्शकता तर आणण्याचा खूप प्रयत्न केला। सिनियॉरिटी लिस्ट आपण खूप भक्कम सांभाळली, की त्या सिनियॉरिटीप्रमाणे आपण शिक्षक पुढं, शिक्षक असतील, शिपाई असतील, क्लर्क असतील, सिनियॉरिटीनी वर ग्रँटवर जायला लागले। गुणवत्तेच्या बाजूनी आपण तक्रार जर आली की ह्या शिक्षकांना शिकवता येत नाही किंवा यांना अडचणी आहेत, आपण त्या अडचणी समजून घेऊन त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली। आपण एक सेंटर तयार केलेलं आहे, एक स्वायत्त केंद्र, की ज्याच्यामधनं आपण शिक्षकांना आता वेगवेगळ्या विषयांवरती त्याच्यावर ट्रेनिंग देणार आहोत।